हेलो फ्रेंड्स, अलकाज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उपमा। त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये एक चमचा तेल घातला आहे। तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। त्यानंतर एक वाटी मी रवा ह्यामध्ये भाजून घेत आहे। रवा गॅसवर छान भाजून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता रव्याचा इथे कलर चेंज झाला आहे। अशा पद्धतीने मी इथे कमी गॅसवर रवा भाजून घेतला आहे। रवा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतला। त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालूयात। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 2 चमचे उडदाची डाळ घालायची आहे। मी इथे मुगाची डाळ घातली, पण तुम्ही उडदाच्या डाळीचा वापर करा। त्यानंतर डाळ 1 मिनटं चांगली परतून घेऊयात। त्यानंतर कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा चांगला परतून घेऊयात। त्यामध्ये आता हिरवी मिरची आणि लसूण घालूयात। शेंगदाणे घालूयात। शेंगदाणे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो। त्यानंतर आता हे सर्व परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं छान परतून घेतलं। त्यानंतर आता यामध्ये टोमॅटो घालूयात। टोमॅटोही 2 मिनटं चांगलं परतून घेऊया। त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। कोथिंबीरही 1 मिनटं परतून घ्यायची आहे। त्यानंतर आता यामध्ये मी 3 वाटी पाणी घालत आहे। एक वाटी रवा होता, त्यामुळे 3 वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं। त्यानंतर पाण्याला हलकीशी उकळी आली की त्यामध्ये आपण रवा घालूयात। पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता भाजून घेतलेला रवा आपण यामध्ये घालूयात। तर अशा पद्धतीने मी इथे रवा मिक्स करून घेत आहे। हलवताना जास्त स्पीडने हलवायचं, त्यामुळे गुठळ्या होत नाही। आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आता याच्यामध्ये हा रवा मिक्स करून घेतला आहे। पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे इथे। आता हे सर्व मिक्स करून झालं आहे। आता आपल्याला याला 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 2 मिनटे मी इथे छान झाकून ठेवलं आहे। 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता उपमा आपला इथे छान तयार झाला आहे। अगदी सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट असा हा उपमा अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होतो। तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।